नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी सुलभ भारती इयत्ता पाचवी या पाठ्यपुस्तकामध्ये पाठ क्रमांक 19 आहे अनुभव 2 या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत. पान क्रमांक 35 वरील हा स्वाध्याय आहे. सर्वप्रथम आपण शब्दार्थ पाहूयात. कष्ट, कष्ट म्हणजे मेहनत, श्रम, हार्डवर्क. गाठणे म्हणजे एखाद्या ठिकाणी पोहोचणे, टू रीच. निसटले म्हणजे घसरले, टू स्लिप ऑफ. सामान म्हणजे वस्तू, हियर ग्रॉसरी. किराणा सामान म्हणजे गृहोपयोगी पदार्थ व वस्तू, हाऊसहोल्ड आयटम्स. उलट प्रश्न म्हणजे प्रतिप्रश्न, काउंटर क्वेश्चन. रक्कम, पैसे, अमाउंट ऑफ मनी. ओझे म्हणजे वजन, बर्डन और लोड. काळजी म्हणजे चिंता, वरीज. दमणे म्हणजे थकणे, टू टायर्ड, टू गेट एक्झॉस्टेड. शब्दसमूह व त्यांचे अर्थ. भाव गगनाला भिडणे म्हणजे खूप महाग होणे, प्राइसेस इनक्रीजिंग क्विकली अँड सडनली. खुश करणे म्हणजे मोकळा श्वास घेणे, सुटकेचा निश्वास सोडणे, टू हीव अ साय ऑफ रिलीफ. To suddenly feel very happy because something unpleasant has not happened or has ended. तेव्हा आपण खुश करतो. नेक्स्ट आहे व्यवहार ज्ञान वाढणे म्हणजे वस्तूंच्या किमतीची व बाजारातील खरेदी विक्री संदर्भात माहिती मिळणे. To gain practical knowledge. प्रश्न पहिला, थोडक्यात उत्तरे लिहा. अ, आईला पाहताच मुलगा धावत का गेला? उत्तर, आईच्या हातात जड पिशव्या होत्या, ते ओझे स्वतः घ्यावे, आईला मदत करावी म्हणून आईला पाहताच मुलगा धावत गेला. आ, आईचे हात कशामुळे लाले लाल झाले होते? उत्तर, किराणा मालाच्या जड पिशव्या आईने उचलून आणल्या होत्या, त्यामुळे आईचे हात लाले लाल झाले होते, म्हणजे खूप लाल झाले होते. ई, आईला बरे का वाटले? उत्तर, मुलाने आईच्या हातातील एक पिशवी स्वतः उचलली, आईचे ओझे मुलाने थोडे हलके केल्यामुळे आईला बरे वाटले. ई, मुलाने किराणा सामान केव्हा आणायचे ठरवले? उत्तर, मुलाने किराणा सामान सुट्टीच्या दिवशी आणायचे ठरवले. प्रश्न 2, खालील शब्दांत शरीराचे भाग असणारे शब्द शोधा, लिहा. उदाहरणार्थ, सामान, सामान या शब्दामध्ये शरीराचा कोणता भाग असलेला शब्द आहे? तर मान. तसेच पोपट या शब्दामध्ये पोट हा जो शब्द तयार होत आहे तो एक शरीराचा भाग आहे. त्याचप्रमाणे आपल्याला खाली काही शब्द दिलेले आहेत आणि त्या शब्दांपासून शरीराचे भाग असणारे शब्द शोधायचे आहेत आणि लिहायचे आहेत. पहिला शब्द दिलेला आहे पाठवणी. पाठवणी या शब्दामध्ये शरीराचा भाग असणारा कोणता शब्द आहे? उत्तर आपण लिहूयात, पाठ. दुसरा शब्द आहे यजमान. यजमान या शब्दामध्ये मान हा शब्द आहे. तिसरा शब्द आहे आगबोट. आगबोट या शब्दामध्ये बोट हा शरीराचा भाग असणारा शब्द आहे. चौथा शब्द आहे तोंडपाठ. तोंडपाठ या शब्दामध्ये तोंड आणि पाठ हे दोन शरीराचे अवयव आहेत. पोटपूजा या शब्दामध्ये पोट हा एक शरीराचा अवयव आहे. पाय पुसणी या शब्दामध्ये पाय हा एक शरीराचा अवयव असलेला शब्द आहे. मग आहे शब्द गालबोट. गालबोटमध्ये गाल आणि बोट हे दोन शरीराचे अवयव आहेत. नाकतोडा या शब्दामध्ये नाक हा शरीराचा अवयव आहे. प्रश्न 3, खालील शब्द वाचा व पाहून तसेच लिहा. हे जे शब्द दिलेले आहेत ते वाचायचे आहेत आणि पाहून तसेच लिहायचे आहेत. इथे पहिला शब्द आहे सुट्टी. इथे तुम्ही पाहिलत का, टला ट जोडलेला आहे, त्यामुळे सुट्टी असा शब्द तयार झालेला आहे. दुसरा शब्द आहे हुश. शला श जोडलेले आहे. चक्कर, इथे क ला क जोडलेले आहे. लख,
लख मध्ये ख ला ख जोडलेले आहे. त्याचप्रमाणे इतर शब्द आहेत बग्गी, गच्च, सज्जन, लठ्ठ, उडान, अण्णा, पत्ता, कथक, जिद्द, घट्ट, अन्न, गप्पा, झिम्मा, अय्या, गल्ली, सव्वा. प्रश्न चौथा, विरुद्ध अर्थी शब्द लिहा. मोठे विरुद्ध अर्थी शब्द आहे छोटे. हसणे रडणे, जड हलके, खाली वर, जाणे येणे, सांडणे भरणे. प्रश्न पाचवा, खालील शब्दांत लपलेले शब्द शोधा. इथे खाली काही शब्द दिलेले आहेत. या मोठ्या मोठ्या शब्दांमध्ये काही छोटे छोटे शब्द लपलेले आहेत, ते आपल्याला शोधायचे आहेत आणि लिहायचे आहेत. तर इथे पहिला शब्द दिलेला आहे सामानाला. या शब्दामध्ये जे छोटे शब्द आहेत ते आपल्याला शोधायचे आहेत. चला तर मग शोधूयात. सामानाला या शब्दामध्ये मासा, माला, नाला हे छोटे छोटे शब्द लपलेले आहेत. नंतर आहे बाजारात. बाजारात या शब्दामध्ये बारा, बात, जात, राबा, रात हे शब्द लपलेले आहेत. नंतरचा शब्द आहे चाललीस. या शब्दामध्ये इतर जे छोटे शब्द आहेत ते आहेत चाल, चाली, लस, सल, चालली. नंतरचा शब्द आहे मनापासून. मनापासून या शब्दामध्ये इतर जे छोटे शब्द आहेत ते आहेत मना, मन, नाम, पान, सून, पासून. प्रश्न सहावा, तुम्ही आईला कोणकोणत्या कामांत मदत करता? आणखी कोणत्या कामांत मदत करू शकाल? ती कशी? वर्गात चर्चा करा. आता या प्रश्नाचे उत्तर तुम्ही स्वतः तयार करायचे आहे, पण इथे एक नमुना उत्तर म्हणून मी एक उत्तर देत आहे. मी आईला खालील कामांमध्ये मदत करते. गहू व तांदूळ निवडणे, चक्कीवरून दळण आणणे, भाजी निवडणे, कपड्यांच्या घड्या घालणे. मी आईला आणखी कामांमध्ये मदत करू शकते, जसे की झाडून घेणे, धूळ साफ करणे, चहा बनवणे इत्यादी. प्रश्न सातवा, खालील शब्द वाचा, रंगछटा समजून घ्या. लाले लाल म्हणजे खूपच लाल, काळे कुट्ट, पांढरे शुभ्र, पिवळे धमक, जांभळट, निळसर, हिरवेगार. प्रश्न आठवा, कंसातील योग्य शब्द निवडून खालील वाक्य पूर्ण करा. असतो, हळूहळू, शाळा लवकर पडली. चला तर मग आपण खाली दिलेली जी वाक्य आहेत ती पूर्ण करूयात. संजू डॅश उठतो. संजू कोणता शब्द येणार इथे? लवकर उठतो. गोगलगाय डॅश चालते. गोगलगाय हळूहळू चालते. हा बंगला नेहमी बंद डॅश. काय येणार शब्द? असतो. हा बंगला नेहमी बंद असतो. डॅश वेळेवर भरते. काय वेळेवर भरते? कंसामध्ये पहा बरं कोणता शब्द इथे येणार. अगदी बरोबर, शाळा वेळेवर भरते. नंतरचे वाक्य आहे, यावर्षी खूप थंडी डॅश, यावर्षी खूप थंडी पडली. सो दॅट्स ऑल फॉर टुडे. वी विल मीट अगेन इन आवर नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन कीप लर्निंग, कीप एन्जॉयिंग. बाय बाय.